श्रीरामपूर आरपीआयच्या वतीने हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मोर्चाने महात्मा गांधी पुतळ्यासमोर पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी लक्षणीय आंदोलन केले. उत्तर प्रदेश येथील हाथरस या गावातील मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या विरोधात सर्व स्तरावर निदर्शने आंदोलने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रीरामपूरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मोर्चा काढत हाथरस येथील पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. उत्तर प्रदेश या ठिकाणी उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी आमची भगिनी मनीषा वाल्मिकीवरचा अत्याचार झाला. त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज रामपूर शहरामध्ये स्त्री स्वरूपाचे निदर्शन या ठिकाणी आम्ही करत आहोत. आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे की जी आमची भगिनी होती उत्तर प्रदेशामध्ये हाथरसमध्ये मनीषाला ज्या अमनुषपणे तिच्यावर अत्याचार झाला, अत्याचार करून तिची जीभ कापण्यात आली आणि त्यानंतर तिच्या मणक्याचे हाड मोडण्यात आले आणि तिचा त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे फुलेशाहू आंबेडकर चळवळीत काम करणारे या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या जे या घटनेतील जे आरोपी आहे त्या आरोपींना पाठीशी घालणारं तिथं प्रशासन त्याचप्रमाणे तिथला जो कलेक्टर आहे त्या मुलीच्या कुटुंबावर तो दडपशाही करत होता. कलेक्टरचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी या आंदोलनात उपस्थित असलेले आमचे नेते महेंद्रजी त्रिभुवन, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री भाऊ शिरसाट, या ठिकाणी आमच्या भगिनी नगरसेविका प्रनिधिताई दीपक चव्हाण, त्याचप्रमाणे राऊरीहून या ठिकाणी उपस्थित असलेले पाकोबाई बिवाल, राजू नाना गायकवाड, मंटीभाऊ आषाढा, आमचे युवकचे जिल्हा उपाध्यक्ष रितेश भाऊ येडके, असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या अँथोनी शेळके, आम्ही गायकवाड, विशाल सुरडकर, अनेक जण मातंग आघाडीचे आमचे मोहन आव्हाड, युवक आघाडीचे राजा भोमगर, भिस्ती आघाडीचे आमचे राठोड, असंख्य सर्वच भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्वांच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि या ठिकाणी सुनील भाऊशिंग या ठिकाणी आमचे मित्र फुलेशाहू आंबेडकर चळवळीत काम करणारे आमचे मित्र नगरसेवक. तर करण ससाने यांनी झालेल्या घटनेच्या विरोधात बोलताना सांगितले की ही घटना अत्यंत निंदनीय असून यामधील पोलीस अधिकारी जबाबदार व्यक्ती आहे, त्यांना कडक शासन करावे अशी मागणी यावेळी बोलताना केली. घटनेचा जितका निषेध करावा तेवढा कमीच आहे. त्या मुलीवरती अत्याचार झाला आणि नंतर तिचा अंत्यसंस्कार सुद्धा करण्याची परवानगी तिच्या कुटुंबाला मिळाली नाही. ती अत्यंत दुर्दैवी नंतर सांत्वन करण्यासाठी किंवा त्या लोकांची चौकशी करण्यासाठी इतर पक्षाचे नेते मंडळी जे गेली त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पोलीस बाहेर थांबवलं, त्यांच्यावर धक्कामुक्ती केली आणि त्या पोलीस लपवून ठेवण्याचं काय काम असतं तेही समजलं नाही. त्यामुळे या सगळ्या घटनेचा आम्ही पुन्हा एकदा निषेध करतो आणि ज्याप्रमाणे सुरेंद्र भाऊ आहेत, भीम भाऊ आहेत, त्यांनी जी मागणी केली त्याच्या प्रशासने कलेक्टर असतील किंवा इतर पोलीस अधिकारी असतील त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे. भविष्यात अशा घटना घडणार नाही यासाठी त्याची जबाबदारी ही सरकारने घेतली पाहिजे. या मोर्चा प्रसंगी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, भीमा बागुल, सुनील शिरसाट, काँग्रेसचे करण ससाने, माऊली मुरकुटे, किरण कोळगे, राजू मगर यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हीआयपीज राष्ट्रसह्याद्रीसाठी प्रतिनिधी प्रवीण जमधडेसह कॅमेरामन अक्षय कुमावत, श्रीरामपूर.
जाणून घेण्यासाठी व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा।